दलित अत्याचाराच्या घटनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते पिंपळे सौदागर पुणे दलित युवकाची हत्या नागपूर दलित कार्यकर्त्याचा वैजापूर तालुका दोन जमावाकडनं हत्या चौदा मार्चला दलित किशोर वयीन मुलांचा आंतरजातीय प्रेम प्रकरणातनं शिरच्छेद आणि पालकांना मारहाण अंधारी सिल्लोड औरंगाबाद पन्नास वर्ष दलित महिलेला पेटवण्यात आलं डोंगरगाव सिल्लोड दलित महिला आणि मुलाचा संशयास्पद मृत्यू शिर्डी अहमदनगर मुस्लिम युवकाचा जाचाला कंटाळून अध्यक्ष मध्ये बौद्ध मुलाची आत्महत्या अंबड जालना या ठिकाणी आपल्याच एका मंत्रिमोदयाच्या संस्थेमध्ये दलित मुख्याध्यापकाला सहवरिष्ठ शिक्षकांकडनं मारहाण करण्यात आली बिलोली नांदेडमध्ये साव्या इयत्तेत शिकण्याऱ्या एका दलित तरुणीवर चार शिक्षकांकडनं त्या ठिकाणी बलात्कार करण्यात आला खेडा हिंगोली हिंगोलीमध्ये बौद्ध वस्तीवर दीडशे गुंडांचा हल्ला झाला हिवरा माजलगाव बीड वादातून मागासवर्गीयांवर हल्ला त्या ठिकाणी झाला बादलगाव बीड सरपंच आणि दलित युवकावर हल्ला करण्यात आला कारला लातूर मध्ये आंतरजातीय प्रेम प्रकरणातून दलित युवकाची हत्या करण्यात आली घनसावंगी जालना बौद्ध युवकाचे हात कापून टाकण्यात आले डोंगर शिवली गाव चिखली चर्मकार समाजाच्या कुटुंबावर जमावाकडनं हल्ला करण्यात आला भोकर नांदेडमध्ये अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या करण्यात आली मिलादाबादी जामनेर जळगाव इथे पंधरा वर्षीय मागासवर्गीय मुलीची संशयास्पद आत्महत्या त्या ठिकाणी पाहायला मिळाली सव्वीस वर्षीय मुकबधीर युवतीची बलात्कारानंतर हत्या त्या ठिकाणी करण्यात आली मोबाईलवर जोरात बोलण्यात विरोध केला म्हणून युवकाची हत्या करण्यात आली लातूरमध्ये शिवणी जामनामध्ये बौद्ध कुटुंबावर हल्ला झाला किती घटना आहेत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कुठेतरी या ठिकाणी राज्यकर्त्यांचा आपल्याला पूर्ण समर्थन आहे आणि आपण कसही वागलं तरी चालत अशा प्रकारचा माझ हा जेव्हा गावगुंडांमध्ये तयार होतो त्यावेळी अशा प्रकारे अध्यक्ष मोदय दलित कुटुंबांवर अत्याचार होतात घटना होतात आणि म्हणून राज्य सरकारने त्याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे